1960 महाराष्ट्र डे त्यावेळेला मी एकदम म्हणजे शाळेत सुद्धा जात नव्हतो, एवढा लहान होतो, पण मला तो दिवस आठवतो. यशवंतराव चव्हाण यांनी मोठ्या झगमगीमध्ये महाराष्ट्राचा सोहळा केला आणि आता महाराष्ट्र हा नंबर वन राहणार आहे देशामध्ये आणि पुढे जगामध्ये, असं त्यांनी मुंबईवरून भाषण केलं. आणि त्याप्रमाणे महाराष्ट्राची घोडदौड सुरू झाली. पण जेव्हा वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद स्वीकारलं, त्यावेळेला त्यांनी मुंबई हा केंद्रबिंदू केला, कारण की मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे आणि ही आर्थिक राजधानी जर जोरात गेली तर महाराष्ट्राचं संपूर्णकडे नाव होईल. त्याप्रमाणे मुंबई हे केंद्रित केलं आणि मुंबई केंद्रित करून मुंबईचा मोठ्या प्रमाणात विकास केला. परंतु थोड्याच दिवसामध्ये त्यांच्या लक्षात आलं की मुंबईमध्ये फार शहरीकरण होत आहे, इथे बरेच कामगार प्रॉब्लेमही होत आहेत. त्यांनी लगेच संपूर्ण महाराष्ट्र डेव्हलप करायचं काम सुरू केलं. विदर्भातील माणूस म्हणून वसंतराव नाईकांनी विदर्भ डेव्हलप पहिला केला, त्यानंतर मराठवाडा विकास सुरू केला. अशा रीतीने विकासाची चालना होत होत महाराष्ट्रामध्ये मोठे मोठे उद्योग आले, टाटा बिर्ला बजाज अंबानी व्हिडिओकॉन सगळे उद्योग. एक एक विचार करत करत त्यावेळेला त्यांनी पायाभरणी सुरू केली आणि तदनंतर आले शरद पवार, मध्ये बरेच मुख्यमंत्री झाले, शंकरराव चव्हाणही होते. पण शरद पवारांना जी महाराष्ट्रातली आत्मीयता होती किंवा माहीत होत, नुसतं बारामती नाही तर महाराष्ट्रातले सर्व खेडेपाडे कसे इंडस्ट्रियलाइज होतील, कसे महाराष्ट्राची दुरुस्ती होईल, महाराष्ट्राचं नाव हे शेजारचं गुजरात स्टेटी बरं का त्यावेळेला फार जोरात चालायला लागलं होतं, त्याच्यासमोर आपलं नाव राहायला पाहिजे याप्रमाणे शरद पवारांनी वाटचाल केली. त्यांचं मी एक सांगतो, मला एक महाराष्ट्रामध्ये एक मोठा कारखाना टाकायचा होता, त्यावेळेला चंद्रशेखर पंतप्रधान होते, त्यांनी स्वतः पत्र लिहिलं मला बोलून का हा कारखाना महाराष्ट्रातच यायला पाहिजे. माझ्यासारखे त्यावेळेला मी तर फार त्यावेळेला छोटा उद्योग माझा होता, माझ्यासारख्या असे हजारो लोकांना त्यांनी मदत केली आणि महाराष्ट्रात उद्योगधंद्याची नीव घातली. अशा रीतीने महाराष्ट्र डेव्हलप होत गेला. तदनंतर मी आपणास एक गोष्ट सांगेल की तदनंतर बाळासाहेब ठाकरेंचं मोठं मार्गदर्शन महाराष्ट्राला मिळालं. हे आपण जे एवढे मुंबईमध्ये पूर्व का पाहतो किंवा पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे पाहतो किंवा एवढे एक्सप्रेस वेज महाराष्ट्रात तयार झाले, ही बाळासाहेब ठाकरेंचीच देणगी होईल. तर अशा रीतीने एक एक लोकांनी महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या सुधारणा केल्या. सुशीलकुमार शिंदेही आले, त्यांना देखील इंडस्ट्रीसाठी फार प्रयत्न करावे लागले. नंतर विलासराव देशमुख, आज पृथ्वीराज चव्हाण, सर्व मुख्यमंत्र्यांचा एकच ध्यास आहे की महाराष्ट्र पुढे जायला पाहिजे आणि महाराष्ट्र पुढे आहेच. कोणी किती म्हणू शेजारचा गुजरात आमच्या पुढे गेला, अरे गुजरात छोटा त्या मानाने छोटा आहे, गुजरात हा महाराष्ट्राच्या मानाने छोटा आहे आणि आपल्या एका मुंबईमध्ये गुजरातपेक्षा दुप्पट आहे. त्यामुळं महाराष्ट्राची बरोबरी कोणी करत नाही. पण एक काळ असा होता, मी तुम्हाला सांगतो, की महाराष्ट्राची बरोबरी करण्याची इच्छा तरी दुसरे स्टेट करतात, पण एक काळ होता की महाराष्ट्राची कॉपी करायची. मी महाराष्ट्र नंबर वन आहे मानलाच नंबर वन, जसं अमेरिकेला सध्या नंबर वन मानतो आणि त्याच्यानंतर प्रत्येक राष्ट्र आहे, तसं महाराष्ट्र नंबर वनच आहे. नंबर दोन कोण याच्याबद्दल विचारणं व्हायचं ते राहिलेली नाही. महाराष्ट्राच्या खांद्याला खांदा लावून आमचा स्टेट देखील पुढे चाललेला आहे असे सांगणारे तामिळनाडू आहे, गुजरात आहे, आंध्र प्रदेशही होतात चंद्राबाबूच्या जमान्यात.
तर महाराष्ट्राचं आता पूर्वीसारखं जे वर्चस्व होतं ते राहिलेलं नाही. काय कारण असं? कारण एक की महाराष्ट्रामध्ये जी उद्योगाची वाढ पाहायला पाहिजे होती ती वाढ काही मुख्यमंत्र्यांना जेवढी शक्य होती तेवढी केली नाही. कारण की इतर स्टेटमध्ये देखील फार महत्व इंडस्ट्रियलिस्टला मिळायला लागलं. तुम्ही एक उदाहरण घ्या, आपले रतन टाटा साहेब यांची इच्छा होती आपला त्यांचा तो वेस्ट बंगालवरून काढलेला नॅनोचा कारखाना महाराष्ट्रात टाकण्याचा, परंतु एका रात्रीमध्ये नरेंद्रभाईने तो तिकडे नेला. ही जी शिथाबी पहिली होती वसंतराव नाईकांकडे किंवा शरद पवारकडे, ही शिथाबी थोडी कमी झालेली आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रात आता महाराष्ट्र कधी कधी लोक सांगायला लागले आम्ही महाराष्ट्राच्या पुढे गेलो, पूर्वी तशी हिंमत नव्हती. यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? यासाठी परत हे जे सगळे उद्योग होते असो, टाटा बिर्ला बजाज अमानी व्हिडिओकॉन महेंद्र कोणी असो, हे सगळे मुंबईतच राहतात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांची एक परिषद बोलायला पाहिजे, त्यांना सांगायला पाहिजे कारखाने इथे टाका. आणि परदेशातून जो माणूस इथे येतो तो पहिला मुंबईलाच येतो. परदेशातून बरेच मोठी कारखाने इथे येते. त्या सर्वांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळं, मला वाटतं इंडस्ट्रीसाठी आणि परदेशी इंडस्ट्री फॉरेन इन्व्हेस्टमेंटसाठी एक वेगळं तरी मंत्रिपदच करायला पाहिजे किंवा एक वेगळं सेक्रेटरीट करायला पाहिजे. त्याचं कामच हेच पाहिजे की परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात यावी. मला एकाच गोष्टीची खंत वाटते, तर नारायण मूर्ती हे पुण्याचे, पुण्यामध्ये त्यांनी पहिले आय टी काय सुरू केली, आय टी कडे आपण लक्ष दिलं नाही. नारायण मूर्तींना बेंगलोरमध्ये वाव मिळाला, ते बेंगलोरमध्ये गेले आणि त्यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये आय टी इंडस्ट्री जी आपली पुण्याला औरंगाबाद झाली असती ती तिकडे गेली. एक मोठा खेद आहे त्याचा. जर आय टी इंडस्ट्री इथं झाली असती ना तर महाराष्ट्राचा जो आज प्रभाव आहे तो काही वेगळाच असता. संपूर्ण अमेरिकेवर प्रभाव टाकू शकला असता, परंतु अजूनही वेळ गेलेली नाही. आत्ता देखील आय टी उद्योग काही हा आजचा उद्योग नाही, अजून 10 वर्षांनी पुढे फार फरारी मारणार आहे. तरी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आय टीना मदत, आय टी इंडस्ट्रीला मदत करण्यासाठी सरकारने यामध्ये कार्यभाग घ्यावा अशी आम्ही नेहमीच त्यांना सांगत असतो. काही दिवसापूर्वी पंतप्रधानांना भेटलो होतो, त्यांना पण मी ही खंत सांगितली की महाराष्ट्र फार पुढे चाललेला असला तरी आय टीमध्ये फार मागं आहे, महाराष्ट्राच्या पुढे गेलेले आहेत. कारण की महाराष्ट्र सर्वात आधी आय टी इंडस्ट्री काय आहे ही जगाला आणि देशाला दाखवली. तर अशा रीतीने इंडस्ट्रियलायझेशन होता होता महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती सुद्धा झाली, श्वेत क्रांती झाली. मुंबईचा एक मोठा प्रश्न झाला लोकसंख्येचा, मुंबईची तेवढी सुधारणा होऊ शकली नाही जेवढी व्हायला पाहिजे. मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर फार खराब आहे. तुम्ही बघा आत्ता आला तुम्हाला किती वेळ लागला असेल, पूर्वी असं होत नव्हतं. तर मुंबईकडे थोडं लक्ष कमी झालेलं आहे. अरे मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी नाही, देशाची राजधानी, फायनान्शियल कॅपिटल आहे. इथे काय नाही, सर्व मोठ्या मोठ्या बँका, रिझर्व बँक, सेबी, सगळे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन सगळे मुंबईमध्ये आहे आणि सर्व उद्योगपतींना इथे यावंच लागतं. तर मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर हे चांगलं व्हायला पाहिजे आणि त्याबरोबर पुणे नागपूर आणि मागा असलेल्या जे शहर आहेत महाराष्ट्रामध्ये तिथे देखील इन्फ्रास्ट्रक्चरची जी व्यवस्था पाहिजे, गुजरातमध्ये जेवढी आहे तेवढी नाही. ते जर का आता पुढच्या राजकारणी लोकांनी जर त्यामध्ये महत्व लक्ष टाकलं तर आम्ही इंडस्ट्रियलिस्टमध्ये त्यामध्ये तयारच आहोत आणि महाराष्ट्र फार पुढे जाईल अशीच मी अपेक्षा करतो. जय महाराष्ट्र.